महत्त्वाची बातमी, शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे। चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना टोला लगावलाय। शिवसेनेला खरं बोललं की झोंबतं, अमित शहा हे खरं बोलले त्यामुळे त्यांना फारच झोंबलंय। शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची नेहमी सवय आहे असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। त्यांच्या म्हणण्याला आम्ही काही घाबरत नाही, आम्हाला जे म्हणायचं ते छाती ठोकपणे म्हणतो, त्यात आमची संस्कृती नाही की समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागून बोलणं, त्यामुळे त्याचं भांडवल करण्याचं कारण नाही। पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तेव्हा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना आणि संजय राऊतांवर जोरदार टीका केली। अमित भाईंनी त्याच्यामध्ये शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं किंवा असं शिवसेनेला असं आवाहन करणं किंवा सरकार सरकार आहे असं तुम्ही सगळे जुने हिशोब काढून बसण्याचं काही कारण नाही असा तो मुद्दा होता। तरीही शिवसेनेला आणि प्रामुख्याने संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवयच आहे आणि त्याप्रमाणे त्याने शिवसेनेला संपवणारे मसनात गेले, कुठे कुठे गेले, काय 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 सांगितलं। तर असं आहे की अमित भाई असं व्यक्तिमत्व आहे, BJP असा पक्ष आहे की असं तुम्ही काही म्हणण्याला काही आम्ही घाबरत नाही, आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही छातीठोकपणे म्हणतो।